नमस्कार, वेलकम टू प्राचीस किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 6 महिन्यानंतरच्या बाळासाठी पौष्टिक अशी मूग डाळ आणि तांदूळ यापासून खिमटी। 6 महिने बाळ हे आईच्या अंगावर दूध पिते, पण त्यानंतर आपण लहान बाळांना वरचं खायला सुरुवात करतो। तर आता त्यासाठी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ ही स्वच्छ धुवून घ्यावे। मूग डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त प्रमाणात असते, तसेच मूग डाळ ही पचायला अतिशय हलकी असते, त्यामुळे लहान मुलांना मूग डाळीची पेज खिचडी ही दिली जाते। इतर डाळींपेक्षा मूग डाळ ही पचायला हलकी असते। आता इथे मी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतले आहे, त्याचप्रमाणे मी 1 वाटी तांदूळही स्वच्छ धुवून घेतले आहे। आता आपण धुतलेले तांदूळ आणि मूग डाळ 4 ते 5 तास कडक उन्हामध्ये वाळायला ठेवूया। हे 4 ते 5 तासात चांगल्या प्रकारे वाळून निघतात। आता इथे मूग डाळ आणि तांदूळ हे चांगल्या प्रकारे आपले सुकलेले आहेत। आता आपण यांना भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी ऑलरेडी गॅस पेटवलेला आहे, त्यावरती एक कढई ठेवली आहे। कढई थोड्या वेळ गरम होऊ द्या। कढई गरम झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये मूग डाळ टाकले आहे। मूग डाळ ही चांगल्या प्रकारे भाजून घेऊया। गॅस जास्त फुल न करता आपण मीडियमच ठेवूया। जास्त फुल केल्याने मूग डाळ ही जळेल, त्यामुळं मीडियम ठेवायचा आणि लालसर रंग येऊस्तोपर्यंत आपण मूग डाळ भाजून घेऊया। आता अशा प्रकारे आपली मूग डाळ भाजून झालेली आहे। आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊ। ह्याचप्रमाणे आपण आता तांदूळ भाजून घेणार आहोत। आता मी कढईत तांदूळ टाकले आहे भाजण्यासाठी, तसेच तांदूळही थोडेसे लालसर होईस्तोपर्यंत आपण भाजून घेऊया। आता मी इथे 12 ते 15 बदाम घेतलेले आहे। बदाम हे बुद्धीसाठी चांगले असतात। बदाम हे तुम्ही तांदूळ भाजून झाल्याच्यानंतरही भाजून घेऊ शकता, पण मी हे तांदळामध्येच भाजून घेत आहे। आपले तांदूळ आणि बदाम भाजत आलेले आहे, म्हणजे भाजून झाले आहे। हे पण मी हे मीडियमच फ्लेमवरती भाजून घेतले आहे। तुम्ही बघू शकता त्याला लालसर रंग आलेला आहे, म्हणजे आपले तांदूळ भाजलेले आहे। आता आपण तांदूळ मूग डाळ हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे आताचे आपल्याला पावडर बनवायचे आहे। तर आपण मिक्सरचं भांडं घेऊया आणि एकदम अशी बारीक याची पावडर बनवून घेऊया। ही पावडर आपण एका बर्नीत स्टोअर करू शकतो आणि आपल्या जेव्हा पाहिजे तेव्हा आपण याची खिमटी बनवू शकतो याच्यापासून। तर आता खिमटी कशी बनवायची याची मी तुम्हाला रेसिपी सांगते। मी इथे एक पातेलं घेतलं आहे। पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं आणि आपण जी पावडर बनवली आहे ते 2 चमचे घेतले आणि चांगल्या प्रकारे आता आपण हलवून घेऊया। तुम्ही ही पावडर एका बर्नीत भरून तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही लहान बाळासाठी लगेच 5 ते 10 मिनटात याची खिमटी बनवू शकता। गॅस ऑन केला आहे आणि 1 उकळी येऊस्तोपर्यंत, म्हणजे 2 ते 3 मिनिट आपण याला बॉईल करून घेऊया। याला चांगल्या प्रकारे हलवायचे। हे आपण भाजून घेतलेलं असतं, त्यामुळे जास्त शिजवायची गरज पडत नाही। 2 मॅक्झिमम 2 ते 3 मिनटामध्ये आपली ही खिमटी किंवा मूग आणि तांदूळाची पेस्ट तयार होते। आता मी याच्यामध्ये 1 छोटा चमचा तूप ॲड केला आहे। तूप पण हे लहान मुलांसाठी चांगलं असतं। आता हे तूप मी चमच्याच्या साह्याने चांगलं हलवून घेते। आता आपला खिमटीला 1 उकळी आलेली आहे। आपण थोडा वेळ ठेवू आणि आपला गॅस बंद करूया। अशा प्रकारे आपली
चिमटी तयार झाली आहे. जर तुमच्या घरात चांदीचे भांडे असतील तर त्याच्यामध्ये लहान बाळाला जेवण दिल्याला अतिशय उपयुक्त असं आहे, तर तुम्ही ते प्रेफर केलं तर चांगलंच आहे. अशा प्रकारे आपण मूग डाळ आणि तांदूळ याच्यापासून पावडर बनवले आहे आणि त्याच्यापासून खिमटी कशी बनवायची